आर्टिकल 14 नुसार मुलं सरकारविरुद्ध बोलत आहेत, फ्रीडम ऑफ स्पीचचा वापर करत आहेत, मात्र सरकार कुठेतरी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. ही जी काही पद्धत आहे, सरकारने ह्या मुलांना नोटिसा पाठवलेल्या आहेत, एक कारण ही जी घटना आहे ही लोकशाहीला घातक आहे असा सूर सर्व माध्यमामध्ये सर्व देशामध्ये उमटलेला आहे. आणि जी काही मुलं होती त्यांना आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेटण्यासाठी बोलवलं होतं, त्याची 70 मुलं आहेत, त्यांना या सरकारने नोटिसा पाठवल्या, त्याच्यातील काही मुलं आपल्यासोबत आहेत. मला काय सांगा की तुम्हाला ही जी नोटीस पाठवली होती एकंदरीत ती कशासाठी, कशामुळे पाठवली होती आणि सरकारचं याच्यावरती काय म्हणणं आहे? मुळात आमच्यासारख्या काम करणाऱ्या सोशल मीडियाच्या सहकारांवरती ही नोटीस पाठवली होती आणि त्याची दखल दस्तखुद्द माननीय शरद पवार साहेबांनी घेतली. आणि पवार साहेबांनी घेतल्यानंतर की कशा प्रकारचं कंटेंट तुम्ही वापरलं होतं फेसबुकवरती, सोशल मीडियावरती काय मेसेज तुम्ही सर्क्युलेट केले होते, आणि ते जाणून घेऊन त्यांना हे सगळं लक्षात आलं की बाबा हे ज्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठेही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळचेपी होते या सगळ्या विषयामध्ये. आणि मग नंतर पोलिसांनी काही म्हणजे सत्ताधारी पक्षातल्या काही कार्यालयाचा वापर करून याच्यावरती नोटिसी पाठवल्या, युवकांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला जेणेकरून नोटिसीच्या माध्यमातून युवकांचा आवाज दाबला जाईल, अशा पद्धतीचं कामकाज सुरू केलं. आणि हे सुरू झाल्यानंतर एक आवाज सुरू झाला आणि त्या आवाजाला प्रतिसाद देऊन माननीय शरद पवार साहेबांनी याची दखल घेऊन ह्या संदर्भात जोरदार आवाज उठवण्याची स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या लढाईसाठी कायदेशीर बाबींसाठी एक चांगलं पाठबळ देणार असं माननीय पवार साहेबांनी सांगितलेलं. पवार साहेबांनी अजून काय सांगितलं नक्की, कशा पद्धतीने हे काय झालं वगैरे, सगळे मुलं आले होते तुमच्या, बाकी सगळ्या ज्या मुलांची जी चर्चा झाली ती कशा प्रकारे झाली? एक व्यथा मांडून घेण्यासाठी ही हे होती, जसं इतर जण येतात पवार साहेबांना भेटायला पुरोगामी विचारांचं एक नेतृत्व म्हणून, ह्यात काय कोणत्या पक्षाचे किंवा असं काही नाही, सर्व पक्षीय एक विचारधारे, एक पुरोगामी विचारधारा, सेक्युलर विचारधारा असलेली लोकं मुलं इथे आले होती, मुलं मुली आले होत्या. आणि कशा प्रकारे गळचेपी केली जाते, काही लोकांनी ज्यांनी व्यक्त झालेत त्यांना कसंही दाबण्यात येतं, नोटीस असेल, इतर काही माध्यम असतील, त्यामार्फत कसं आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, याच्याबद्दल ही लोकांनी व्यथा व्यक्त केल्या. आणि आदरणीय पवारसाहेबांनी सर्वांना खात्री दिली आहे की असं इथून पुढे खपवून घेतलं जाणार नाही, कोणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जर कोणी दाबण्या दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते इथून पुढे महाराष्ट्रात किंवा देशात खपवलं जाणार. पवारसाहेबांनी काय सांगितलं नक्की तुम्हाला, याच्यानंतर तुम्ही लिहिणार आहात का किंवा यापुढे तुम्ही लिहिण्याचं बंद केलं आहे नोटीस आल्यापासून? नाही, मुळात काय नोटीस आल्यानंतर उलट आमचं लिखाण आणखीन वाढलं आहे. पहिला विषय तर आमच्यासारख्या सामान्य घरातल्या पोरांना सरकार घाबरते हे आमच्यासाठी प्रशस्ती पुस्तकच आहे. हे आम्हाला काय अपमान नाही किंवा भीती आहे की नाही, नोटीस पाठवायची पाठवत राहा. शेतकरी मुद्द्यावर, शेतकरी कर्जमाफी मुद्द्यावर आम्ही आमचा आवाज उठवतच राहणार आणि तो जनतेपर्यंत आमच्या हातात असलेल्या माध्यमातून आम्ही दाखवत राहणार. जाता जाता फक्त पवारसाहेबांनी शेवटी एकच आम्हाला एक आश्वासन दिलं आहे, आश्वासन म्हणण्यापेक्षा की अंटील अँड अंटील जोपर्यंत तुम्ही स्वतः असंवैधानिक असंसदीय भाषेचा वापर करत नाही तोपर्यंत आलेल्या सगळ्या लोकांच्या पाठीमागं मी खंबीरपणे स्वतः उभा राहणार आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा कोणत्याही संघटनेचाही असो. एकंदरीत ज्यावेळेस सोशल मीडियावरती सरकारविरुद्ध ज्यावेळेस तुम्ही बोलत असतात त्यावेळेस एक प्रकारे तुम्हाला ट्रोलिंग केलं जातं, कशा तुम्हाला याच्यापैकी कोणाला ट्रोलिंग करण्यात आलं का, कशा पद्धतीने ट्रोलिंग करण्यात आलं? ट्रोलिंग हा शब्दाचा अर्थच मुळात हास्यास्पदरित्या टीका करणे, याचा अर्थ ट्रोलचा अर्थच तो आहे. काय तर कुठल्याही पक्षाचं नाव घेण्यापेक्षा काही एक अशी एक विशिष्ट विचार प्रणाली उभी राहिली आहे सोशल नेटवर्कच्या माध्यमातून की बाबा कोणी आपल्या विरुद्ध काही लिहिलं तर त्याला त्याची खिल्ली उडवून किंवा त्याच्या वैयक्तिक जीवनातील काहीतरी खिल्ली उडवून त्याच्याबद्दल टीका करून त्याला म्हणजे कुठेतरी बाबा त्याला त्रास होईल, मानसिकदृष्ट्या तो खचेल आणि आपल्या त्यांच्या विरोधात जो आवाज उठतोय तो दबला जाईल, अशा पद्धतीसाठी ट्रोलिंग वापरलं जातं. त्यात काही लोक म्हणजे पगारी नोकर ठेवून ट्रोल केले जात आहेत, हे आता मागे काही एक दोन पुस्तकांमध्ये आय एम अ ट्रोल सारख्या पुस्तकामध्ये आलेलं आहे. स्वाती चतुर्वेदींचं इंग्लिशमध्ये पुस्तक होतं आणि मुग्धा कर्णिकांनी मराठीत ते लिहिलंय. तर या ट्रोल्सचं वगैरे माझं असं म्हणणं आहे की ट्रोल्स वगैरेंनी काय फार फरक पडतो असं काही नाही. एखादा कट्टर विचारधाराचा माणूस असेल, आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या माणसांना याचा काहीच फरक पडत नाही, कारण नंगेसे तो खुदा विडरते तसंच प्रकार आहे. ऍक्च्युली त्याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना हे पण माहिती नसेल की तुम्हाला ते जे काय केलं जातंय ते ट्रोल आहे म्हणून, नंतर हे समजलं असेल की हे पेड लोक आहेत आणि ते तुम्हाला त्रास देतात, असा एखादा प्रसंग तुमच्या बाबतीत कोणाशी घडलाय का? प्रसंग तर काय आहे की तुम्ही एखादी ट्विट टाका किंवा पोस्ट टाका त्याच्या खाली तुमच्या पर्सनल वैयक्तिक पातळीवर तुमच्यावर घसरणे
त्याच्यानंतर त्याची शिवीगाळ किंवा ह्या पद्धतीने त्याला उत्तर देणं जे मुद्द्याला धरून न येतं. मी आम्ही मागे जेव्हा शेतकरी संपाचा विषय चालू होता, शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नांच्या ज्यावेळेस सर्वबिंद राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरली होती, त्यावेळेस शेतकऱ्यांची पोरं जी शहरामध्ये नोकरी धंद्याला आहेत ती पोरं सोशल मीडियाद्वारे त्यांच्या बापासाठी आवाज मांडत होती, लिहित होती, त्यांना त्याच पद्धतीने की वो तुमचा बाप हरामखोर आहे, तुमचा बाप तो दूध जीन्स घालतो म्हणून तो शेतकरी नाही होत, तो दूध खाली फेकून देतो, त्याला जाणीव नाही आहे, हा खरा शेतकरी नाही, अशा प्रकारची जी पर्सनल पातळीवर येऊन ज्या काही टीका टिप्पणी झाल्या ह्या खरं तर क्लेशदायक आहेत. पण ह्या जेवढ्या होत राहतील तेवढं जास्त रबर जसं जेवढं ताणून हे उसळच तशी शेतकऱ्यांच्या पोरं येत्या 2 वर्षामध्ये या सरकारला दाखवून देईल की शेतकऱ्यांची पोरं काय करू शकतील, रुग्ण हातात घेतल्यानंतर कुठं कुठं पळायला लावू शकतील हे आम्ही दाखवून देऊ. मध्यंतरी गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर गौरी लंकेश यांना जे आक्षेपार्ह बोलणं झालं, त्यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह जे लिहिलं गेलं त्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी फॉलो करत होते, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अशी जी लोकं म्हणजे तुम्ही आजही तुम्ही स्वतः जरी चेक केले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी फॉलो केलेली लोकं, त्याच्यामधली 80% लोकं ही अशीच आहे, शिवीगाळ करणे, अब्युजिंग करणे, ट्रोलिंग करणे, म्हणजे ज्याच्यामध्ये शिवीगाळचा पुरेपूर वापर करणे. आणि आम्हाला उलट त्रास याचा होतो आहे की अखंड भारत, संविधानिक भारत, त्याचा पंतप्रधान अशा रीत्या शिवीगाळ करणार आहे, तेही एका लेडीजबाबत जिचा मृत्यू झाला आहे, खून झाला आहे, त्यांना फॉलो करतो हे खरं क्लेशदायक आहे. आणि ते त्यांनी बदलावं असं आमची मागी आम्ही इच्छा होती. त्यावेळेसही सगळ्या पोरांनी, यंग पोरांनी उत्स्फूर्तपणे अनफॉलो PM म्हणून एक हॅशटॅग चालवलाही होता, त्यामुळे तोही असा विषय नाही आहे. येत्या काळात ते चित्र दिसेल, सोशल मीडियाद्वारे तर आहेच आहे, पण सोशल मीडियाला जोर आता ग्राउंड लेवललाही आणखीन जोराने तो 2 वर्षात तुम्हाला दिसेल. एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही ज्यांना ट्रोल करत असत त्यावेळेस तुम्हाला अनामिक व्यक्तींच्या काही रिक्वेस्ट येत असतात, फ्रेंड रिक्वेस्ट, तुम्हाला याच्यापैकी कोणाला त्यांच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या होत्या का? खूप आलेल्या आहेत फ्रेंड रिक्वेस्ट, तर खूप येतात. त्याच्याहून व्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी केल्या जातात की बाबा काही ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून ट्रोजन टाकून पासवर्ड हॅक केले करायचे प्रयत्न केले जातात. ह्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. सामदाम दंडभेद वापरण्याचा नोटीस हा एक प्रकार झाला. त्याच्या आधी सायबर टॅक्टिक्स वापरून हॅक करायचे अकाउंट, कोणालाही कसं दडपणाखाली आणता येईल, तुमचे अकाउंट हॅक करतील, तुमचे फोटोग्राफ एडिट केले जातील वेड्यावाकड्या पद्धतीने, ह्या गोष्टी केल्या जातात. असं आम्हालाच नाही मोठ्या पत्रकारांनी करतात ते. एकंदरीत हा जो काही प्रकार आहे त्या प्रकारामध्ये कशा पद्धतीने याला आळा घालता येईल, किंवा आता जसं ते ट्रोल करतात तसं आपण तर ट्रोल जर केलं तर अराजकता माजल, अशा प्रवृत्तीला रोखण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नाही, याच्यात एकच आहे की सर्वसामान्य माणसाला ही गोष्ट कळाली पाहिजे की ट्रोल जे कोणी करत आहेत ते कोण करत आहेत याचा विचार करून इथून पुढच्या काळात जेव्हा किंवा निवडणुका येतील जेव्हा किंवा मतदान येईल, हे एकच असतं आहे डेमोक्रेसीमध्ये, जेव्हा निवडणुका आणि मतदानामधनं प्रत्येकाला उत्तर द्यावं लागेल की कोण ट्रोल कसं करतं, आणि त्या ट्रोल्सला मोठ्या प्रमाणात उत्तर दिलं जाईल. ज्यांच्या नोकऱ्या आहेत ट्रोल म्हणून, त्या 2.5-2.5 लाख रुपये पगार देऊन ते ट्रोल पाळले जातात, ह्या आसपासच्या परिसरामध्येही अनेक जण राहतात, त्यापैकी त्यांच्या नोकऱ्या ऑटोमॅटिकली जातील. आजचं एका वर्तमानपत्राला सत्ताधारी पक्षाने 300 कोटीचं बजेट केलं आहे सोशल मीडियासाठी अशी एक बातमी फिरत आहे, आणि त्याच्यावरती जे नवतरुण आहेत त्यांना नोकऱ्या नाहीत आणि ते पूर्णपणे सक्षमही नाहीत, असुशिक्षित आणि जे समजा पूर्णपणे शिक्षण घेतलेलं नाही त्याची ज्याला जाणीव नाही अशी मुलं याच्यामध्ये भरती करून घेतली जाणार आहेत, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि नवतरुणांना तुम्ही काय संदेश द्याल या संदर्भात? नाही, असं काय समजण्याचं कारण नाही की अशिक्षित मुलंच भरती केली जातात. एका कट्टर विचारधारेची लोक ह्यामध्ये वापरली जातात, त्यांचाही वापर केला जातोय, त्यांनाही विचारांना कळत नाही आहे. एक छोट्या छोटक्या अमाऊंटसाठी ते ह्या गोष्टी करत असतील आत्ता, पण आमचं त्यांना एकच सांगणं आहे त्या मुलांना की ही नोकरी तुमची फार काळ चालणार नाही, कारण हा देश खूप लिबरल आहे, या देशाला एकांगी विचार कधीच पटले नाहीत, नाहीतर या देशात असं एकांगी विचाराने जर चाललं असतं तर खूप काही वेगळं असतं, नाही तर ह्या देशाला आणि पाकिस्तान आणि तालिबानमध्ये काही फरक राहिला नसता. तर त्यांनी या स्वतः जे कोण या नोकरी अशा करत असतील ट्रोल म्हणून, त्यांनी याचा विचार केला पाहिजे कधीतरी स्वतः एक माणूस म्हणून आणि भारतीय नागरिक म्हणून. कोणत्याही गोष्टीचा कट्टरतावाद जो असतो तो घातक असतो. आता हा जो हे जे काही कोणी ट्रोलिंग करणारे आहेत ते एका विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत, त्यांची जी बाजू आहे पूर्णपणे एका विशिष्ट विचारसरणीची असल्यामुळं ते समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की आपल्याविरुद्ध ते बोलत आहेत
आणि समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेचा किंवा विचारधारेचा आदर केला जात नाही, अशा विचारधारेसंदर्भात तुम्ही काय सांगाल? एकंदरीत ट्रोलिंग ह्या प्रकारामध्ये जे समोरच्याला मानसिक हॅरॅसमेंट करायचा प्रकार होतो, त्या प्रकाराला आळा घालण्यासाठी जे म्हणजे ट्रोलिंग पेड ट्रोलर्स आहेत त्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी समजून, भले म्हणजे माझं एक मत आहे की त्यांनी पैशासाठी हे काम करू नये, नैतिक जबाबदारी स्वतःची स्वीकारून त्यांनी हे काम बंद करावं असं वैयक्तिक वाटतं. बाकी जे पक्षाचे पेड ट्रोलर्स आहेत ज्यांना ह्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे किंवा त्या पक्षा मुळात आता सध्या त्या पक्षाला नैतिक ध्येय धोरणच राहिलेलं नाही, तुम्ही त्यांच्यावर स्कॅमचे आरोप करा, तुम्ही फसव्या कर्जमाफीचा आरोप करा, तुम्ही पुरावे द्या, ना ते ना त्यांचे कुठले मेहता असू किंवा अजून कोणी वेगळे असू मिनिस्टर्स, ना ते रिझाईन करणार आहेत, ना सीएम फक्त अभ्यास करणार आहेत त्यांच्याबद्दल किंवा चौकशी करू असं एक आश्वासन देणार आहे, किंवा फसव्या कर्जमाफीप्रमाणे एखादी अशी घोषणा करणार की आबा ह्याचं खाते पलटून तिकडं दुसरीकडे दिले, या व्यतिरिक्त दुसरं काहीही होणार नाही आहे. आणि ह्या ट्रोलिंगबद्दल जास्त बोलण्यापेक्षा आपण अशा प्रवृत्तींकडे लक्ष न दिलेलं योग्य राहील. एक अशा प्रवृत्तीकडे लक्ष दिलं तरी योग्य राहील. मात्र जे काही धर्मांध लोक आहेत प्रत्येकांना असं वाटतं की आपला देव धोक्यात आहे, आपला धर्म धोक्यात आहे, सर्वात धर्म ही आपूची गोळी असते असं तत्वज्ञ म्हणतात. आणि धर्माच्या पाठीमागून हे सर्व काही चालतं, त्या अगोदर जे अकाउंट तयार केले जातात एक प्रकारचे धर्माचे असतात, देवाचे असतात, नंतर त्याचं नाव बदललं जातं, असा काही प्रसंग घडला आहे का तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती आहे का? हो, असा हा प्रकार बऱ्याचदा या ठिकाणी घडलेला आहे. आज जर आपण बघितलं, आपण सोशल मीडियाचा वापर करत असताना आपल्याला अनेक ठिकाणी असे प्रसंग पाहायला भेटतात, अनेक पोस्ट बघायला भेटतात ज्या पोस्ट देवाधर्माच्या नावावरती असतात, जातीय तेढ ज्या पोस्टनी निर्माण होणाऱ्या असतात. पण आतापर्यंत मला तरी नाही वाटत एखादा अशा पोस्टला जो कोणी त्याचा ॲडमिन असेल, जो कोणी तो अकाउंट चालवत असेल, त्या अकाउंट चालवणाऱ्याला आतापर्यंत नोटीस गेलेली नाही. फक्त सरकारचं एक धोरण आहे, सरकारच्या विरोधात जर का कोणी बोलत असेल, मग ते जातीय तेढ निर्माण करणारा जरी एखादा व्यक्ती असेल त्याला ते नोटीस पाठवणार नाहीत. पण सरकारची ज्या ठिकाणी बदनामी होते, सरकारला ज्या ठिकाणी टार्गेट केलं जात आहे, सरकारच्या चुकांवरती आज युवक मोठ्या संख्येने बोलायला लागलेत, लिहायला लागलेत, तर ज्यावेळेस सरकारची कुठंतरी मानहानी होते भाजप सरकारची म्हणा, तर त्यावेळेस ते त्या ठिकाणी तशा प्रकारे युवकांना नोटीस पाठवून त्यांची हॅरॅसमेंट करतायत, त्यांना पोलीस स्टेशनला 8-8 दिवस बोलवतायत, 15-15 दिवस त्यांना फेऱ्या मारायला लावतायत. हा एक सरकारचा युवकांचा जो आवाज आहे तो आवाज दाबण्याचा एक प्रयत्न आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कुठंतरी गळचेपी होते. याच्या अगोदरही असं झालं होतं का, भाजप सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं आणि त्याच्यानंतर असं काही प्रकार घडला का की तुम्ही काँग्रेसचं सरकार असताना याच्यापूर्वी समजा 2014 जे इलेक्शन झालं यापूर्वी तुम्हाला कधी असं झालं का तुम्ही आत्ताच लिहायला लागलेत की पहिलेही तुम्ही सरकार विरोधी लिहित होता असाल, पण आता असं का घडलं? परिस्थिती जेव्हा हाताबाहेर होते तेव्हा कोणताही नागरिक जागा होतो. आज जर तुमचं GST असेल, नोटबंदी असेल किंवा कोणत्याही गोष्टी जर जेव्हा बाहेर येतात तेव्हा हे सरकार न देता ते त्याला टॅकल करण्यासाठी तुमचा धर्मवाद असेल, म्हणजे तुमचा देवांची असली असेल, त्यांचा हिंदू मुस्लिम वाद असतील किंवा अन्य गोष्टी ह्या त्या टॅकल करतात आणि तो मेन मुद्दा सोडून ते जे विनाकारण जे विषय आहेत त्याला हातभार घालून जे GST नोटबंदी ज्या गोष्टी झालेल्या आहेत किंवा शेतकरी संपात जो झालेला आहे, शेतकरी कर्जमाफीचा जो मुद्दा आहे त्यामध्ये त्याचा तोडगा न काढता ते दुसऱ्या विषयांवर विषयांतर करून समाजाची दिशाभूल करते आणि हे सरकार मागच्या 3 वर्षापासून ही गोष्ट लागू करते. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की मागचं जे काँग्रेस सरकार असेल किंवा काही, मुळात काँग्रेस सरकारने कधीही किंवा मागच्या सरकारने किंवा कधीही जे लोकं लिहित आहेत त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यासाठी ट्रोल करून उभे नाही. जे आत्ता जे मुलांच्या विरोधात ट्रोल उभे केले जात आहेत हे आधीच्या सरकारने केले नाही. लोकांना ती नाराजगी आहे की लोकं जर तुमच्या अगेन्स्ट जर विचार मांडतात तर तुम्ही त्यांचा विरोध हा असं का करताय की ज्यांचे ट्रोल किंवा त्यांना धमकवणे असं ह्या गोष्टी आता निदर्शन यायला लागेल आणि ती आम्हाला मोठी खेदाची गोष्ट आहे. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला असं ट्रोल करण्यात आलं होतं याच्या अगोदर काही? परवाची गोष्ट सांगतो, माझ्या FB अकाउंटला मी सरकारच्या ध्येय धोरणाविषयी एक पोस्ट केलेली असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांकडून मला फोनवरती धमक्या वगैरे मिळाल्या. माझ्या पोस्टला ज्याला आहे त्यांच्याकडून पोस्ट आल्या त्या खूपच म्हणजे खालच्या पातळीच्या होत्या. म्हणजे आपण सरकारच्या ध्येय धोरणावरती सामान्य कुटुंबातील मुलं ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांकडून
आपल्याला आपली पोस्ट असेल किंवा वैयक्तिक फोनवर कॉल करून असेल त्रास देण्याचा सारखा प्रकार होतो. असा प्रकार माझ्या बाबतीत परवा दिवशीच्याच पोस्टला घडला. त्या बाबतीत त्या व्यक्तीचं नाव आणि सगळ्या गोष्टी मी माझ्या FB अकाउंटला पोस्ट पण केल्या होत्या. हां, पण त्याच्यानंतर सगळं काही झाल्यानंतर तुम्हाला आता तुम्ही परत लिहिता आहात की आता त्यांच्या धमक्यांनी थांबलेले आहात? नाही, आम्ही धमक्यांना भीक घालणारे लोक नाही आहेत. आम्ही सामान्य शेतकरी कुटुंबातले लोक आहेत. ज्या ज्या वेळेस सरकार चुकणार मग ते कुठलंही असो त्यावेळेस आम्ही आमचा आवाज उठवत राहणार, लिहत राहणार. तुम्हाला तुम्ही लिहितात याच्यावरती सोशल मीडियावरती, तुमच्याशी असा प्रसंग घडलेला आहे का? तुम्हाला काही धमक्या वगैरे आलेल्या आहेत का? नाही, मला वैयक्तिक रूपात कुठलीही धमकी आलेली नाही. पण आमचे काही सहकारी होते त्यांना इनबॉक्समध्ये काही वेळेस धमक्या आलेल्या आहेत, पण मला वैयक्तिक काही धमक्या आलेली नाही. या हे जे काही प्रकरण घडलं आहे, नऊ तरुण त्यांचे विचार मांडत असतात देश सुधारण्यासाठी, देशाच्या प्रगतीसाठी, यांच्याबद्दल असं काही घडतं आहे. एक सरकार म्हणून एक जबाबदारी असती सरकारची, एक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती अशा नोटिसा पाडणं किती कितपत बरोबर वाटतं? नाही, हे तर अगदी आपल्या घटनेच्या विरोधात आहे आणि त्याचमुळे आम्ही संघटित रूपाने याचा प्रतिकार करणार आहोत. जेवढे आमच्यावर गुन्हे दाखल होतील किंवा जेवढ्या आम्हाला नोटिसा येतील तेवढ्याच प्रमाणात महाराष्ट्रातील प्रत्येक तरुण हा त्याचा जो फ्रीडम ऑफ स्पीचचा अधिकार आहे त्याचा वापर करून सरकार जे काही प्रत्येक बाबीवर, मग ते शेतकऱ्याचे प्रश्न असतील, बेरोजगारी असेल किंवा कालचा जो हंगर इंडेक्सचा प्रश्न होता, या सगळ्याच बाबीवर अपयशी ठरलेलं आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीबद्दल आम्ही त्याचा वाप नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून करणार आहोत. हंगर इंडेक्समध्ये भारताचा पूर्वी 54 ते 55 नंबर होता मनमोहन सिंग सरकार असताना. सुरुवातीला ज्यावेळेस 2007-2008 दरम्यान सरकार आलं त्यावेळेस 95 नंबर होता. नंतर मनमोहन सिंगचं सरकार आलं तर मनमोहनच्या सरकारमध्ये तो 54-55 पर्यंत गेला आणि आज मोदी सरकारचं सरकार येऊन 3 वर्षानंतर हाच नंबर 100 पर्यंत गेलेला आहे. याच्या पलीकडे चीन, छोटे छोटे देश श्रीलंका आपल्या पुढे आहेत आणि आपल्या आपल्या महाराष्ट्राचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर नंदुरबारमध्ये अजूनही कुपोषित बालक आहेत. याच्याबद्दल नक्की काय सांगाल तुम्ही? नाही, आपला जो भारत देश आहे हा डायव्हर्सिफाईड आहे. या ठिकाणी मुंबईसारखी एक मेट्रो आहे तर काही ट्रायबल पार्ट्स आहेत, तर त्यामुळं आपली जी लोकसंख्या ही वेगवेगळ्या विभागामध्ये विभागली गेलेली आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॅटेजी अवलंबण्याची गरज असणार करून आपल्याला आपला जो क्रमांक खाली आलेला आहे तोवर नेता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद. एकंदरीत तुम्ही सर्वांचे विचार ऐकले असतील. देश स्वतंत्र आहे, प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, विचार मांडण्याचा अधिकार आहे, शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, आरोग्याचा विचार करण्यास आरोग्य मिळण्याचा अधिकार आहे. मात्र त्याचे हे अधिकार जर कोणी हिरावून घेत असेल तर त्याला आवाज हा एकमेव माध्यम आहे आणि ह्याच माध्यम जर सरकार त्याचं कुठेतरी मुस्कट दाबी करत असेल तर हा आवाज बंद राहणार नाही आणि या आवाजाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं बळ लाभलेलं आहे. कुठल्याही प्रकारचं असंसदीय कार्य करू नका, असंसदीय भाषेचा वापर करू नका. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे. शिवाजी काळे, मॅक्स महाराष्ट्र न्यूज, मुंबई.